मी असं ऐकलेलं की सेलिब्रिटी उभ्या करून आपण चूक केली असं वाटणाऱ्यांना पुन्हा नाणेपाट्याकडे जायची अपेक्षा कशी काय जाते. त्यामुळं अमोल कोल्हे हे अतिशय उजवे उमेदवार आहेत. अमोल कोल्हेंनी ज्या पद्धतीनं लोकसभेत भाषण केली आणि सगळे बैलगाडा शर्यतीपासून सगळे प्रश्न अतिशय धडाडीनं मांडले, त्याला महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही खासदारापेक्षा अमोल कोल्हेंचं काम अतिशय उजवं आहे. आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या मागे या मतदारसंघाची जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अमोल कोल्हेंचा विजय निश्चित आहे अशी मला खात्री आहे. सर, शाहू महाराजांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित आहे का? कारण आता भाजपसुद्धा समोरचे तारखेंना निश्चित आमचे उमेदवार अजून झालेले नाही. छत्रपती शाहू महाराजांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत उभं राहावं, कारण आमची आघाडी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या निवडणुकीत उतरते आणि पूर्वीपासून त्या विचाराचे आम्ही आग्रही लोक आहोत. आणि म्हणून कुठलं पवार साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांनी या निवडणुकीत भाग घ्यावा. अजून त्यांनी अंतिम त्यांचा निर्णय दिलेला नाही, त्यामुळे ते उभे राहतीलच का हे आज सांगता येणार नाही. आणि बारामतीमधून सुनेत्र पवार निश्चित आहे. सुप्रियाताई सुळे निश्चित आहेत. पवार प्रचारा लागल्या सुप्रियाताई मी वर बघून प्रश्न विचारत. चर्चा समोर येतात अशी माहिती येते की भाजपकडूनही आता नक्की जागा किती मिळते तशी तुमची माहिती आहे. तुमच्याकडे जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा. अजित पवार गटाला 3 ते 4 जागा मिळतील केवळ असं सांगितलं जात आहे. शिंदेच्या गटाला 9 ते 10 जागा मिळतील असं सांगितलं जातं. आणि भाजप जरा दबावाचं राजकारण करून यांना बाजूला करत आहे असं किंवा दबाव टाकते त्यांच्यावर जागा कमी घेण्यासाठी. काही त्याच्यावर मला भाष्य यासाठी करायचं नाही की माझ्या भाष्याने कुणाचं महत्व वाढू नये. त्यामुळं त्यांचे निर्णय जाहीर झाल्यावर त्यावर बोललेले योग्य होईल. रामदास कदम यांच्याविषयी भाजपविषयी नाराजी व्यक्त करतात आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाची वर्णी महाराष्ट्र पोल्युशन नियंत्रण महामंडळाच्या पदावर. मला हेच कळत नाही की भारतीय जनता पक्षाची जर महाराष्ट्र निवडणुकीची ताकद असेल तर कुणी काही विधान केलं की लगेच त्याला सांभाळण्याचं, त्याला गोंधळण्याची भारतीय जनता पक्षासारख्या आपल्या मोठ्या पक्षाला आणि सत्तेत असणाऱ्यांना योग्य काय आवश्यकता आहे. त्यामुळं मला हे कळत नाही की अशा आणि त्याचं मेरिट बिरिट बाकी ते तर वेगळेच मुद्दे आहेत. परंतु जर महाराष्ट्रात एवढी लोकप्रियता असेल तर अशा गोष्टी करण्याची आवश्यकता नाही जे लोकांना रुजेल असं तरी किमान करावं. राज ठाकरे म्हणले की मला दुसऱ्यांची मुलं किंवा लेकरं सांभाळायची नाही, माझी सांभाळायची आहे. त्यांचा भाजपकडे इशारा आहे तर मी शिंदेगड अजित पवार गड यांना सांभाळतात, दुसऱ्यांची लेकरं सांभाळतात, कडेवर घेणार नाही असं म्हटलं. तुम्ही कसं पाहता, तुम्हालाही असं वाटतंय भाजप दुसऱ्यांची मुलं सांभाळत आहे कडेवर घेत? नाही, मुलं म्हणण्याची अतिशयोक्ती मी करणार नाही. ते त्यांचे 2 राजकीय मित्र निर्माण केलेले आहेत. त्यांचा जन्म हा दुसरे 2 पक्ष फोडून करण्यात आलेला आहे. हीच महाराष्ट्राला खटकणारी बाब आहे. आणि त्यामुळं 2 पक्ष मोठे फोडले आणि त्यांना आपले मित्र पक्ष मानले, कारण तिसरा नवा मित्र मिळणं अवघड आहे अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्यांनी त्यांचे हे 2 मित्र पक्ष हे 2 पक्ष फोडून 2 मित्र नवे कमवलेले आहेत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसेल अशी मला खात्री आहे. पुण्यामध्ये पण राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे आपल्या पुण्यातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी असं आपल्या कार्यकर्त्यांना देखील तुमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं. ते बोलूनही दाखवतात बऱ्यापैकी. असं काही होण्याची शक्यता आहे का जरी काँग्रेस दावा असला तरी? कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी होणं ज्या पद्धतीने की निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असला पाहिजे, त्याला प्रायोरिटी असली पाहिजे. निवडून येण्याची क्षमता असताना पुण्यातलं गणित हे मध्ये दंगेकर निवडून आले, त्यामुळं लोकसंपर्क असणारा, लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा अशी लोकांची अपेक्षा आहे. आता या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे.
त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे. पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या संबंधात त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे. सुळेंनी गळा भेट घेतली बारामतीमध्ये एकमेकांच्या आणि या घटनांमुळे सतत कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बाजूचा संभ्रम तयार होतो की नेमकं काय संभ्रम होण्याचं कारण नाही. आता एकमेकांच्या विरोधी लढतात, एका देवळात भेटल्यावर भेटणं हे सोपस्कार असतात, पलीकडे त्याला आज महत्व देण्याची आवश्यकता नाही. राज ठाकरे असंही म्हणाले की अजूनही तुम्ही दोन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गट आणि तुमचा पक्ष हे आतून एकच आहे. राज ठाकरेंनी सुस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला, भाजपने दिलेली ती गुंडा आहे असं मागच्या वेळी पाण्याचं पूजन देखील जाऊन करण्यात आलं पण प्रगती शून्य. कोर्टात केस आहे, काही अडकलेलं आहे, कोर्टाचे बाकीचे निर्णय वेळेवर लागू शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय वेळेवर लागू शकत नाही. म्हणलं की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे, नाटक सुरू आहे ती सगळी आणि राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे असं असं राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फक्त निवडून येणार हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत. आता त्यात दुफळी झाली आहे, दोन पक्ष झालेले आहेत, दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत त्यामुळं हे दोन पक्ष झालेत की आता वस्तुस्थिती आहे. जागा वाटपाबाबत तुम्ही काय म्हणजे पुढच्या महायुतीच्या लक्ष ठेवून आहात, त्याच्यानंतर तुमचं होणार अशा पद्धतीचं काय असं काही नाही. महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे त्यात जागा वाटप आमच्या सर्व घटक पक्षांना कसं झालंय त्याचा अजून निश्चित आकडा निश्चित झालेला नाही. पुढच्या 4-5 दिवसात व्हावा अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार घोषित करू. आमचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार नक्की झालेले आहेत. साधारणपणे किती ठिकाणचे उमेदवार नाव नाही, किती ठिकाणचे उमेदवार 5-6 ठिकाणचे तर आमचे झालेलेच आहेत. एकूण किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस त्यावर मी आता भाष्य करत नाही. एकदा निर्णय झाल्यावरच तो आकडा तुम्हाला कळावा अशी माझी अपेक्षा आहे. आमचा प्रयत्न आहे की बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं. राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्र घडावे आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावं हा प्रयत्न आमच्या महाविकास आघाडीचा आहे. त्यात त्यांनी यावं असं आम्ही सर्वजण एकमताने प्रयत्न करतो. त्यामुळं त्यांनी केलेल्या कोणत्याही भाषेवर आज भाष्य करणं आवश्यक नाही. आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साधतील. आक्रमक का होत आहेत एवढे दबाव टाकण्यासाठी, आक्रमक होत आहेत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा काय? त्यांची अत्यंत बोल्ड स्टेटमेंट गेल्या आठवड्याभर सतत सुरू आहेत. पण आज सांगण्याची आवश्यकता नाही. सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यांची मत विचारात घेण्यासाठी. यापेक्षाही आणखी बरेच कार्यकर्ते बोलवणं आवश्यक होतं पण वेळेअभावी आम्ही सर्वांना मिळू शकलो नाही. पण साधारण उमेदवार कोण असावं या दोन्ही मतदारसंघात चाचपणी करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी स्वतः बसून केला. कोणता टेंटेटिव्ह उमेदवार कोण असणार आहे? नरेंद्र काळेंचं बीडला नाव येत आहे, नाव जाहीर झाल्यावरच कळेल. त्याचे प्रश्न आता विचारत बसून रोहित पवारांचा विषय काल ईडीनं अटॅच केलाय त्यांचा कारखाना, त्यांचाही खुलासा आलाय. तुमची काय प्रतिक्रिया? मूळ दोन क्लोजर फाईल झालेला असतानाही पुन्हा ईडीनं सरफेस ऍक्ट जे त्यांचं आश्चर्य आहे अशा पद्धतीनं एकदाच त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या कागदपत्र घेतले आणि एकदम अटॅचमेंट झाली असं कधी मी ऐकलेलं नाही. पण नक्की तपशील काय हे रोहित पवार यांनी आपल्याला खुलासा केला असं.